रेलवे स्टेशन बाहेर पश्चिमेला सायंकाळी गर्दीच्या वेळी मुख्य रिक्षा स्टँड येथे महिलांसाठी स्वतंत्र रांगा लावून शेअर रिक्षेची सुविधा देण्यात आली आहे। काल सायंकाळी रिक्षा संघटनेच्या वतीने दिलेल्या सुविधेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमाला कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिली। यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेंडकर इत्यादी मंडळी उपस्थित होते। सायंकाळी गर्दीच्या वेळी 5 ते 10 या वेळात गोदरेज हिल, बिर्ला महाविद्यालय, खडकपाडा या मार्गांसाठी ही सेवा उपलब्ध होईल। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। कल्याणला आले होते तेव्हा मला जॉईंट सीपी सरांनी ही कल्पना दिली होती की आपण महिलांसाठी काही विशेष करता येईल का त्याच्याबद्दल विचार करायचा आणि त्यानुसार महिलांसाठी वेगळी रिक्षाची लाईन सुरू करता येईल का याचा आम्ही विचार करत होतो। बऱ्याचदा शेअर रिक्षातून जाताना महिलांना घाई असते। एक महिला म्हणून मी हे जाणू शकते की जेव्हा ती थकून भागून ऑफिसमधून घरी येते तेव्हा ती रिक्षा पकडण्यासाठी तिची जी जीवाची कासावीस चाललेली असते, हातात बॅगा असतात आणि मग रिक्षाच्या लाईन ताटकळत उभं राहावं लागतं। त्यातही शेअर रिक्षामध्ये काही वेळेला मॉलेस्टेशनचा त्रास होतो, पण ती घरी जाऊन सांगू शकत नाही की बाजूच्या काही माणसाने तिची अंगाला टच केलाय किंवा छेड काढली आहे आणि ऑफिसच्या त्या घाई गडबडीत ती या सगळ्यांना तोंड देत असते। त्याच्यामुळे तेव्हा ज्या दिवशी मी फर्स्ट टाइम कल्याणमध्ये आले, आय एम रिअली थँकफुल, मी नानांना तेव्हा एक शब्द दिला होता त्यांनी मला स्वागत करताना की नाही मॅडम हे आपण सुरू करूया, फक्त मला रिक्षा पदाधिकारी आणि माझेही सर्व अधिकारी यांना एकच सांगायचं आहे की आपण ही जी लाईन सुरू केली आहे ती कंटिन्यू ठेवायची आहे। माझं महिला सहप्रवाशांना एकच विनंती आहे की त्यांनी याचा वापर करावा। कित्येकदा असं होतं की तुम्ही वापर करत नाही, भांडणं होतात, स्पेशली महिलांच्या बाबतीत हे अनुभवायला आलं आहे की मग भांडणं झाली, वादावादी झाली की मग ती रिक्षाची लाईन अर्धवट सोडून दिली जाते। तर तसं कृपया करू नका आणि याच्या सक्सेस नंतर पुढच्या महिन्यात मला चान्स द्या की आपण तिथेही रिक्षा स्टँड चालू करू महिलांसाठी वेगळा आणि आपण हे व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पार पाडू शकू। माझी आई पण शिक्षिका म्हणून काम करत होती। आमच्या गावामध्ये शाळा नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या गावामध्ये रोज जाऊन संध्याकाळी बसमध्ये यायचे आणि नंतर बसमधून उतरून मग घरापर्यंत ऑटोमध्ये यायचे। मग आम्ही लहान मुलं आम्ही वाट पाहायचे आई केव्हा येणार, आई सुव्यवस्थित यायला पाहिजे, कारण पुरुष मंडळी आपण काम करून घरी जातो परंतु महिलांना घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांना मोठा घर सांभाळावा लागतो। ते गौरव आहे, ते विशिष्ट स्थान आणि गौरव आपण टिकून ठेवायला पाहिजे। असं मत होतं की शेअर रिक्षामध्ये जेव्हा महिलांना एकत्र जावं लागतं तेव्हा काही वेळेला त्यांना मॉलेस्टेशनचा सामना करावा लागतो, परंतु त्यांचा ऑफिसचा वेळा पाणी घर हे सगळं सांभाळतं, ते तक्रार करायलाही पुढे येत नाही आणि ते सहन करत असतात। त्याच्यामुळे अशी संकल्पना होती की महिलांसाठी शेअर रिक्षा असावी ज्याच्यामध्ये फक्त महिला सहप्रवासी प्रवास करतील आणि त्यांना लगेच रिक्षा मिळाल्याचा फायदा होईल। कारण आपण इथे बघतो की कल्याणमध्ये ज्या महिला आहेत त्या कामकाजी आहेत, त्या जेव्हा ऑफिसमधून परत येतात खूप थकल्या भागलेल्या असतात, अशा वेळेला रिक्षासाठी त्यांना धावपळ न करता सहजगत्या सोप्या रीतीने रिक्षा मिळाली म्हणून आपण इथे महिलांसाठी रिक्षा शेअर रिक्षा स्टँड सुरू केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की हा यशस्वी होईल। ट्रॅफिक पोलीस याची मदत करते।